नमस्कार, मी वैष्णवी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत हिरवी चटणी कशी बनवायची। ते त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पुदिना घेतलेला आहे, 2 वाट्या कोथिंबीर, अद्रकचे तुकडे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, हे लिंबाचा रस आहे। साधारणतः असं मोठं लिंबू होतं माझ्याकडे, त्याचा 1 लिंबाचा रस काढलेला आहे मी। हे फ्रीजमधलं पाणी आहे थंड। साधं मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, काळा मीठ आणि चुटकीभर आपण मिरचं पावडर घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। चला मैला आता आपण बारीक करून घेऊया। हे पहा, मिक्सरमधून छान असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आपण। आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती हिरवीगार आणि घट्ट अशी चटणी तयार झालेली आहे आपली। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।